वाडेगावचा ग्रामस्थ, पलूस तालुका, जिल्हा सांगली। ग्रामस्थ आता उरलेलोच नाही, आम्ही पूरग्रस्त झालोय। तर आता हे सध्याची पूरग्रस्त परिस्थिती तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलोय। आमची जनावरं पुरापाशा पाण्यापासून शासनानं वाचवण्यात असमर्थ असलं तरी मेलेली जनावरांची विल्हेवाट लावावी ही नम्रतेची विनंती आहे। मी आता तुम्हाला मेलेली जनावरं दाखवतोय। काही जवळपास 40 ते 45 जनावरं मरून मेन रोडवर पडलेली आहेत। ही मेन रोडवर पडलेली जनावरं तुम्ही जर बघायला आला तर रोड ब्लॉक आहे, ती जनावरं काढल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। आणि ही जनावरं प्रशासनानं स्वतःच्या यंत्रणेनं लवकरात लवकर काढावीत, नाहीतर आम्ही ही रोगराईनं मरू। ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ही जनावरं बघावीत आणि तुम्ही ही पूरग्रस्त पाहणी करून 2 दिवसाच्या आत ही जनावरं उचलावीत, ही नम्रतेची विनंती आहे। या ठिकाणी हे जनावर मेलेलं आहे। पुढं मी तुम्हाला दाखवतोय, हे शूटिंग करायला सुद्धा आमच्याकडे मोबाईलची बॅटरी नाही, इंटरनेट नाही। हे प्रशासनानं लवकरात लवकर करावं। त्याप्रमाणे इथं एक जनावर मरून पडलेलं आहे, आता त्याला कुत्र्यांचे हे लागले। इथं 3 जनावर मरून पडले। हा गावाकडे येणारा मुख्य रस्ता आहे आमचा। हे मोठं दत्त मंदिर आहे आमच्या गावचं। त्या दत्त मंदिराच्या बाजूने ही जनावर पडलेत। दिसायला विचित्र परिस्थिती आहे, इकडं बघणारे कुणीही नाहीत। आम्हाला देणगीपेक्षा, प्रशासनाच्या मदतीपेक्षा गरज आहे ते या जनावरांची विल्हेवाट। जीवाला जीव देऊन जपलेली ही जनावरं, असा थर लागलेला आहे। जर हा काढू शकलो नाही तर गावापर्यंत सुद्धा पोचता येणार नाही, प्रशासनाला, माणसांना, कुणालाही पोचता येणार नाही, तर जगलेली लोक पण वासानं मरतील ही शंका आहे। हा दिसतोय हा मुख्य रस्ता आहे ज्या रोडवरून लोक येणार आहेत। जसजसं पाणी उतरेल तसतसं ही वाहून आलेली जनावरं, मेलेली सगळी जनावरं इथं पडलेली आहेत। हे आमचं बोरबनचं दत्त मंदिर। सर्व जनावरं परिस्थिती बघण्याच्या पलीकडची आहे, तर कृपया लवकरात लवकर 2 दिवसात जर ह्याचा निकाल नाही लागला तर आम्ही वासानं मरू। प्रशासनाला त्याची पण सोय करावी लागणार नाही। या ठिकाणी इकडं दिसते ते आमची कृष्णा नदी, पलीकडं तुंग गाव आहे। गावाचा संपर्क तुटून तर 15 दिवस झालेले आहेत। आणखी 2 ते 3 दिवसात जर हे जनावरांची विल्हेवाट नाही लागली तर आमचा पूर्ण संपर्क ह्या जगाशी, ह्या दुनियेशी तुटणार आहे। हे एक कुत्र, ह्याची विल्हेवाट लावायला सुरुवात झालेलीच आहे। लवकरात लवकर जर ह्यांची, जनावरांची विल्हेवाट नाही लावली तर इथं रोगराई पसरायला 2 दिवस पण लागणार नाहीत। नदीत पण हेच परिस्थिती आहे, ह्याच नदीचं पाणी खाली सांगलीला जातंय। या इथं पुढे एक जनावर मरून पडलेलं आहे, पण तिथं जाता येत नाही आत्ता। पण प्रशासनाची सोय एकच आहे की डांबरी रस्त्याच्या कडेला जनावरं पडलेत, त्यामुळे त्यांना जास्त त्रास होणार नाही। एखादी क्रेन, एक्सावॉटर, पोकलँड आणि कचरा वाहकूची जर वाहतुकीच्या गाड्या आल्या नगरपालिकेच्या, तर ही विल्हेवाट वेळेत लागेल, अन्यथा दुर्गंधी पसरून लोक मरून जातील।